श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या विविध कार्यक्रम उपक्रमांची साईगर अपार्टमेंट येथे पत्रपरिषदेत समितीने दिली माहिती आता सविस्तर बातमी श्री रामनवमी शोभायात्रा समितीद्वारा गत चाळीस वर्षांपासून श्री रामनवमी निमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन केले जाते गुरुवार तीस मार्च रोजी आयोजित शोभायात्रेत एकशे एकावन्न दिंडी झाकींसह लाखो धर्मप्रेमी नागरिक सहभागी होणार असून श्री रामनवमी निमित्त सव्वा लाख रुद्राक्षांचे वितरण केले जाणार आहे धर्म संस्कृती अध्यात्म आणि राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन श्री रामनवमी शोभायात्रेच्या निमित्ताने होते विश्व हिंदू परिषद श्री रामनवमी शोभायात्रा समितीच्या वतीने शोभायात्रेची जय्यत तयारी सुरू आहे शनिवार दिनांक अठरा मार्च रोजी राणीसती धाम येथे झाकी दिंडी समितीची बैठक आयोजित करण्यात आली असून एकशे एकावन्न एक झाकी दिंडीचा सहभाग शोभायात्रेत राहणार आहे हिंदू धर्मात रुद्राक्षाचे मोठे महत्व सांगितले आहे भगवान शंकराला प्रिय असलेला रुद्राक्ष सव्वा लाख रुद्राक्षाचे रुद्राक्षाचे पूजन आयोजित केले आहे महाराणा प्रताप चौक अर्थात सिटी कोतवाली चौकात श्री रामनवमी शोभायात्रा समितीद्वारा उभारण्यात येणाऱ्या झाकीचे दरवर्षी विशेष आकर्षण असते यावर्षीही येथे कणकणमे राम ही भव्य झाकी उभारण्यात येणार अशी माहिती पत्रकार परिषदेत सर्व सेवाधिकारी आमदार गोवर्धन शर्मा शोभायात्रा समितीचे अध्यक्ष रामप्रकाश मिश्रा यांनी दिली जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट